स्त्री शक्तीला इच्छाशक्तीची जोड मिळाली की हिरकणीसारखी एखादी माता इतिहास घडवून जाते आधुनिक काळात अशा खंबीर स्त्रियांची उदाहरणं आपल्याला प्रेरणा देतात सर्वसामान्य घरातल्या असामान्य कर्तृत्वाची अशीच ही यशोगाथा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात भारतीय स्टेट बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रतीक्षा तोंडवलकर आज या अधिकाराचं पद भूषवणाऱ्या प्रतीक्षा यांचा आजवरचा प्रवास खरोखरच संघर्षमयच म्हटला पाहिजे अवघ्या वीस वर्षांच्या वयात असताना प्रतीक्षा यांच्या पतीचं निधन झालं जेमतेम सातवीपर्यंतचं शिक्षण मुंबईतल्या एका चाळीतला संसार पदरात एक वर्षाचा मुलगा साऱ्या संसाराची जबाबदारी आणि अनेक प्रश्नचिन्हांची मालिका अशा स्थितीत त्यांचा एकाकी लढा सुरू झाला मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीनं वाटचाल करत त्यांनी यशाचं शिखर गाठलं प्रतीक्षा यांचे पती जिथे काम करत होते त्या बँकेतून पतीची काही रक्कम घेऊन जाण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं त्या तुटपुंजा रकमेतून पतीनंतर संसार चालवायची विवंचना सुटणार नव्हतीच त्यामुळे काही काम देण्याची विनंती त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना केली तात्पुरतं काम तर सुरू झालं पण बँकेत काम करण्यासाठी शिक्षण गरजेचं होतं त्यामुळे प्रतीक्षा यांनी सातवी नंतरचं शिक्षण पूर्ण करत स्टेट बँकेत पूर्ण वेळ काम मिळवलं सुरुवातीला मिळालेल्या कामावर स्वस्थ न बसता एका मुलाचं आई पण निभावतानाच महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलं आणि बँकेतल्या परीक्षा देत देत आज त्या एजीएम म्हणजे सहाय्यक महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचल्या आहेत बँकेत गेल्यानंतर चेकचे पैसे वगैरे मिळाल्यानंतर मी तिथे जे शाखा प्रबंधक होते त्यांना विनंती केली की एवढ्या पैशांना तर माझं काही होणार नाही आहे मला ए माझ्या आयुष्याबरोबर माझ्या छोट्याच्या पण आयुष्यामध्ये त्यानं काय पुढे जर जायचं असेल तर मला काहीतरी थोडी तरी नोकरी तो बँकेनं मला द्यावी ही मी त्यांना विनंती केली आणि मग त्या विनंतीस मान देऊन त्यांनी त्यांची प्रोसेस इंटरनली जी असते ती पूर्ण केल्यानंतर मला पार्ट टाइम स्वीपरची नोकरी देऊ केली संसाराची जबाबदारी एकटीनं पेलत शिक्षण नोकरी आणि स्टेट बँकेतल्या उच्च पदापर्यंतच्या या आधुनिक हिरकणीचा प्रवास खरोखरच स्फूर्तीदायक आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार पुणे